खऱ्या आयुष्यात सुद्धा मी खूप जास्त प्रॅक्टिकल आहे. इतकं आपण प्रॅक्टिकल असतो कधी कधी की ते इतरांना टॉलरेट होत. पण एक माणूस म्हणून सिद्धू या चित्रपटामुळे, डेफिनेटली, आणि माणूस म्हणून सिद्धू या चित्रपटामुळे कळलं. अथर्व नावाचं कॅरेक्टर आहे माझा. अथर्व हा अतिशय प्रॅक्टिकल मुलगा आहे आणि ते मला खूप जास्त रिलेटेबल झालं. कारण की खऱ्या आयुष्यात सुद्धा मी खूप जास्त प्रॅक्टिकल आहे. इतकं आपण प्रॅक्टिकल असतो कधी कधी की ते इतरांना टॉलरेट होत नाही की इतकं कसं कोण प्रॅक्टिकल असू शकतं. तर असं हे एक अतिशय प्रॅक्टिकल कॅरेक्टर आहे आणि ते मला खूप जास्त आवडलं बऱ्याच वेळेला. आता पुढे मी एक अभिनेता म्हणून पण ग्रो होताना मी बऱ्यापैकी पात्र माझ्यासारखी नाही आहेत हे बघून करतोय. पण ही फिल्म करत असताना हेच मला विशेष करून आवडलं की विशेषतः आवडलं की नाही हे मला आवडतंय, हे आपल्यासारखं पात्र आहे आणि रिलेटेबल आहे. त्याचे विचार लग्नाबद्दलचे, प्रेयसी बद्दलचे हे खूप सिमिलर आहेत. तर असंही कॅरेक्टर मला करायला आवडेल. हे आपल्यासारखं आहे म्हणून त्याच्यापासून लांब पळण्याची गरज नाही आणि म्हणून हा चित्रपट केला आणि खूपच चांगलं वाटलं. कारण की ओव्हरऑलच स्टारकास्ट एक तर ज्यानी आहे, टीमवर जे आपण म्हणतो, म्हणजे कधीही टीम बनली, युजली एखादी टीम घट्ट बनवण्यासाठी खूप वर्कशॉप्स घेतले जातात, मग त्यांचं आईस ब्रेकिंग होऊ दे, हे इकडे केलं नव्हतं. आम्ही भेटलो पण त्यात ते कधी हा बॉन्ड झाला हेच कळलं नाही. म्हणजे आता माझं जे कुटुंब दिसतंय, सुप्रिया कर्णिक असो, तर हे आमच्या म्हणजे त्याच्यात कसं ते बॉन्ड झालं ते कळलं नाही. तसंच मयुरी आणि माझी केमिस्ट्री सुद्धा आज आत्ताही बोलत असताना मी हा विचार केला की यावर कधी कामच केलं नाही आम्ही की आपली केमिस्ट्री मग काय करूया, मग हे असं करूया. इट जस्ट हॅपन्ड. म्हणजे इट इज की वी वर जस्ट अ कॅरेक्टर. आम्ही आमचं कॅरेक्टर जगत होतो आणि ते जगत असल्यामुळे आता लवकरच सिनेमा तुम्ही सगळे सुद्धा बघणार आहात. पण आम्ही जेव्हा सिनेमा आधी पाहिला तेव्हा असं झालं की हो किती छान सगळं हे आलं आणि यू ऍक्च्युअली फील फॉर दोज कॅरेक्टर्स. म्हणजे आम्ही ऍक्टर्स असतानाही आपण त्याच्यातल्या क्रिटिकल गोष्टी काढण्यापेक्षा त्याच्यात हरवून जाऊन त्या पात्रांचा विचार करत होतो. तर ते कुठेतरी मला एक सक्सेस वाटतं की इट्स कमिंग अक्रॉस आणि कुठेतरी तो विश्वास नक्कीच वाटतो की प्रेक्षकांनाही आवडेल. विशेष करून मी जसं मयूरजी म्हणाले, कारण की आमचे जे डीओपी होते पीपी सर दिलशादजी, त्यांची डेथ झाली आणि ते आज नाही आहेत. पण त्यांनी जे काम केलंय त्याच्यामुळे आज हा दिवस एका ह्याने दिसतोय. जे क्वालिटी वर्क त्यांचं कॅमेरावरती दिसतंय, सो हॅट्स ऑफ टू हेम आणि थँक्स टू हेम ॲट द सेम टाइम. मयूरजींना सुद्धा, कारण की एखादा चित्रपट प्रोड्यूस करणं सोपं असतं, सोपं नसतं, पण सोपं म्हणजे की चला बनवूया बघूया, पण ते थिएटरपर्यंत पोचवणं ही खूप मोठं त्याच्यात गोष्टी असतात. आणि ते खंबीरपणे उभे आहेत आणि आम्ही सगळे त्यांच्या बरोबर आहोत. आणि हा असा छान चित्रपटासाठी इतका छान प्रोड्युसर मिळालेला आहे आणि इतके एफर्ट्स घेतोय, तर सगळ्यात आधी त्यांना हॅट्स ऑफ. आमच्या डिरेक्टर बद्दलही मला बोलायला आवडेल. कारण काय, हिंदी मधले एखादे डिरेक्टर असेल तर बऱ्याच वेळा वाटतं, मग आता जसं ते बोलत असताना की मी मराठीने बोलू शकणार, तर असं होतं की अरे मराठीने मग मराठी चित्रपट कसा केला यांना. तर भाषा व्यवस्थित कळते, सीनचे इमोशन्स व्यवस्थित कळतात. तर त्यामुळे त्यांनी जे बारकावे असं एक काढून घेतलेत आणि ज्या ह्यांनी फिल्म ते आले पाहिजे ते इतकं कमाल आहे. कारण की हे प्रत्येकाला आम्हाला वाटतं की मराठी स्वतः बोलत नाही तर मग आपले हे काही तर नक्कीच चीफ असोसिएट डिरेक्टर असत की ह्यांचं हे चुकतंय किंवा काय एक्झॅक्टली बोलतायत हे मला सांग. तर ते भाषेचा आत्मा त्यांना माहिती, डेफिनेटली माहिती. आणि बेसिक आपण जसं म्हणतो की फिल्म साठी जे भाषा, म्हणजे भाषा आहेच पण तरी मेन भाषेचं हे नसतं, द इमोशन त्यांनी अगदी परफेक्टली हे केले आणि इतकी मजा आली काम करताना. कारण काय, खूप कठीण फिल्म होती. आज आपण जेवढं बघतोय जे आहे ड्रामा आहे, सोपी फिल्म नाही आणि त्यासाठी एक एक्सपिरियन्स डिरेक्टर असणं गरजेचं होतं. आणि ही दोघांची टीम, प्रोड्युसर डिरेक्टरची टीम जी चांगली घडली आहे त्याच्यामुळे हे सगळं पुढे आलं. माझ्या कोऍक्टर्स बद्दलही बोलायला आवडेल मला. नक्कीच मयुरी बद्दल मी बोललो पण मी सिद्धार्थला कसं विसरू शकतो. अनेकदा त्याला मी भेटलोय आणि अनेकदा कायम त्याची एनर्जी आणि यु नो की सगळ्यांबरोबर चांगलं हे पाहिलंच होतं. रेड कार्पेट्सवर असो, इव्हेंट्सवर असो, कधीच काम केलं नव्हतं एकत्र, पण कायम आवडायचं आणि माहिती असायचं मस्त वाटतं, भेटलं की मस्त वाटतं, कधीच काही हे नाही. पण काम करताना माणूस कसा असतो, कारण की दोन हिरो एका फिल्म मध्ये आहेत म्हटल्यानंतर खूप इन्सिक्युरिटीज असतात दोघांमध्ये, थोडंफार मग हा हे काय. तर इकडे मी कॉन्ट्रास्ट पाहिलं, म्हणजे मी हेही नाही म्हणणार की ते इन्सिक्युरिटी नाही वाटू दिली, कारण की ती नाहीच वाटू दिली कधीच नाही, ना काम करताना ना आत्ता प्रमोशन्स असो. म्हणजे उलट माझं असं होतं की बऱ्यापैकी ना ऍक्टर्स आम्ही खूप असतो, स्वतःच स्वतःबद्दल जास्त बोलणं असतं, बरोबर, तर स्वतःला विसरून माझ्याबद्दल जास्त सांगतो आणि हे मी कधीच पाहिलं नाही. तर हे एक गुण त्याच्याकडून इतका शिकण्यासारखा आहे की आपल्या बरोबरच सगळ्यांसाठी
सगळे मिळून एकत्र ग्रो होऊया हे ह्याच्याकडनं आज मी नक्कीच शिकतोय. आणि हॅट्स ऑफ टू हिम, कारण काय कलाकार म्हणून कसं आहे हे मी काय बोलू, म्हणजे ही इज अवर सुपरस्टार डेफिनेटली, म्हणजे शिकतो काय मग मी त्याच्याकडनं. पण एक माणूस म्हणून सिद्धू या चित्रपटामुळे डेफिनेटली, आणि माणूस म्हणून सिद्धू या चित्रपटामुळे कळला, प्रमोशन्स मुळे कळला, आणि त्या माणसाला सलाम, म्हणजे आय लव्ह यू.